ओ धनाजीराव चमत्कार झाला, सरिता ताईंच्या जीवाचा धोका टळला। थँक्स डॉक्टर, तुमच्यामुळे सगळं घडलं। हो आम्ही आमचं काम केलं, पण खऱ्या अर्थाने आज एका डॉक्टरने चमत्कार पाहिला। आता त्यांना आरामाची गरज आहे, काळजी घ्या। तुम्ही काशी नको बिगलो काशी। अरे संजय कुठे आहे? त्याला काही खायला प्यायला घातलं की नाही? हो म्हणजे आम्ही दोघांनी त्याला खूप आग्रह केला जेवणासाठी, पण त्याचं आपलं एकच पालूपद, काशी कुठे आहे काशी कुठे आहे। गेला तिला शोधायला, कुठे गेला त्याचा पत्ताच नाही। तो वेळाच्या भारात कुठे गेला आणि त्याचं काही बरं वाईट झालं ना तर आपल्याला प्रॉपर्टी सुद्धा मिळणार नाही। आणि प्रॉपर्टी सोडा, ही बिर्याणी शिळा भात सुद्धा मिळणार नाही। जा त्याला शोधा पटकन। कोणीच नाही आलं का? आलं होतं ना, साहेब आले होते, भाऊ होते, समजे आले होते, पण मी आज त्यांना सांगितलं तुम्ही घरला जा, मी आहे नाही। अग तुला बघा या काशी पण आली होती, तुझी अशी अवस्था बघून रडायला लागली बघ। आणि आई सूर्य ते नाही आले? त्यांच्याकडून अशी अपेक्षा बी करू नकोस, घरात बसून राहतील, पण कुणाचा जीव जात असेल ना तर येणार नाही। काशी, ए काशी, मेली की काही? म्हणजे खरोखर मेली की काय? सूर्या, सूर्या, ए सूर्या, उठ ना बिरई आई, मी तुला हात जोडीन, पाय पडीन आणि खाऊ पण देईन मी। तिर बघ ना तू, ती उठतच नाहीये। जंत्रे साहेब, आमची सून काशी हिन गावच्या कल्याणासाठी आणि बाप्पाजींच्या निषेधार्थ आत्मसमर्पण केलंय। काय? हो, माणूस गेल्यावर त्याची किंमत कळते म्हणतात ना, ते काही खोट नाही, आता हे सत्य आहे। काशी मेली। चांगली, हे जर का खोट ठरलं ना तर भाऊ, भाऊ काय झालं धनाजीराव? हे बघ काय भयानक बोलताय। काय ते नंतर सांगतो, आपल्याला वेळ न दवडता देवळात जायला हवं, चल लवकर। एकदाची तेच बरं झालं, या क्षणाची तर किती दिवसापासून मी वाट बघत होते। सुंठी वाचून खोकला गेला म्हणायचा, तू बघ आता संजयचं लग्न मी ठरवलेल्या मुलीशी लावून देते की नाही। बस आता तो संजय सापडला पाहिजे, नाहीतर तो गचकला तर नाही। जर स्वतःच्या पायाने चालत नाही आला ना तर त्याच तंगड मोडून घेऊन येईन मी। आली आली भाग्यलक्ष्मी।